नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इन्फोटेक या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे। ज्या जिल्ह्यांची आणीबाणी ही 50 पैशापेक्षा कमी आहे ते अशा जिल्ह्यांना दुष्काळाचे सर्व निकष लागू होत असतात। त्यामुळे अंतिम आणीबाणी जाहीर झाल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थिती लागू झाली आहे। त्यामुळे संबंधित जिल्ह्यांना अतिवृष्टी अनुदान आणि पीक विमा मिळणे अपेक्षित आहे। यंदा खरीप हंगामात अनेक वेळा अतिवृष्टीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला आणि त्यामुळे शेतकऱ्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे आणि त्यामुळे शासनातर्फे सुद्धा शेतकऱ्यांना दिलासा म्हणून कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी 13,600, बागायती शेतकऱ्यांसाठी 27,600 आणि फळबाग लागवडी केलेल्या शेतकऱ्यांसाठी 36,000 रुपयाप्रमाणे नुकसान देण्याचे जी आर वेळोवेळी काढण्यात आले आहेत। मात्र आतापर्यंत शेतकऱ्यांचा या रकमेचा लाभ मिळालेला नाही आणि त्यामुळे आवश्यकता असतानासुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीचे अनुदान मिळण्यास अंतिम आणीबाणीची अट देण्यात येत होती। मात्र आतापर्यंत या जिल्ह्यांची आणीबाणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये परभणी जिल्ह्यातील 73 गावे आणीबाणी 47 पैसे, बीड 64 गावे आणीबाणी 48 पैसे, जालना जिल्हा गावे 144 आणि आणीबाणी 48, लातूर जिल्हा 120 गावे आणि आणीबाणी 47 पैसे, औरंगाबाद जिल्ह्यातील 119 गावे आणि 48 पैसे आणीबाणी काढण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 98 गावे आणि आणीबाणी 47 पैसे, यवतमाळ जिल्ह्यातील 161 गावे आणीबाणी 47, नाशिक 91 गावे आणि आणीबाणी 47 पैसे, वाशिम जिल्हा गावे 112 आणि आणीबाणी 47 पैसे याप्रमाणे काढण्यात आले आहे। अकोला जिल्ह्यातील 146 गावांसाठी 47 पैसे आणीबाणी अंतिम आणीबाणी जाहीर झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 73 गावांसाठी 47 पैसे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे। तसेच जळगाव 48 पैसे, हिंगोली 47.32 पैसे आणि अमरावती 46 पैसे आणीबाणी जाहीर करण्यात आले आहे। त्यामुळे कृषीपंपांच्या वीज बिलात सूट किंवा वीज बिल हे स्थगित करण्यात येऊ शकते आणि शेतकरी मित्रांनो, रोजगारी हमी योजनेअंतर्गत या जिल्ह्यामध्ये कामे करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे। तसेच आणीबाणी कमी आल्यामुळे शाळा महाविद्यालयातील फीस माफ केली जाऊ शकते। पीक विम्याचा लाभसुद्धा शेतकरी मित्रांनो तुम्हाला या आणीबाणीच्या माध्यमातून जाहीर करण्यात येऊ शकतो।